भारतीय जनता पार्टीचं फॉर्म आज आपण या कार्यालयात दाखल केलेलं आहे आणि एक अपक्षाचा देखील फॉर्म आपण दाखल केलेला आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच सन्माननीय माजी दादा पवार साहेब यांच्याकडे आपण मागणी केली होती. तरी उद्याचा दिवस शिल्लक आहे आणि जर ए बी फॉर्म दिला तर महायुतीची उमेदवारी आपल्याला लढवायला मिळू शकते. तसं नाही झालं तर आपण ते अपक्ष फॉर्म ठेवून पुढची निवडणूक सामोरी जाण्यासाठी आपण तयार आहोत. पक्षाने जर ए बी फॉर्म दिला नाही तर आम्ही अपक्ष लढायची आमची तयारी झालेली आणि तुम्हाला दिसलं असं किती आज किती मोठा जिल्ह्यात होता. काही लोक भारतीय जनता पार्टीला इथं हसत होती, काही लोक टिंगल करत होती, कोण गांभीर्याने घेत नव्हता. मी मागच्या एका कार्यक्रमात मी बोललो होतो का आम्हाला कोणी हलक्यात घेऊ नका. आज ती परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी बहुतांश कार्यकर्ता हे शेतीचं काम सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात कापणीचं काम सुरू आहे. पाऊस आत्ताच थांबल्यामुळे काही कार्यकर्ते तरी देखील काम थांबून पण यायला तयार होते.
ना आम्ही सांगितलं तुमचं शेतीचं काम उरका तर नुकसान होऊ नये म्हणून ते अधिक संख्या आता आपल्याला अजून पाहायला मिळाली असते. किरण टाके रायगड जिल्हा बोलतोय. कर्ज विधानसभेमध्ये आतापर्यंत भाजपचा विचार काय केला गेला नाही म्हणून तर आता आम्हाला ही वेळ आली ना. आता ही वेळ येण्याचं कारणच ते की लोकसभा त्यांना दिली जाते, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषदा आणि भारतीय जनता पार्टीने फक्त का फुकट काम करायचं, ते सत्तेचा सगळा वाटा त्यांनी घ्यायचा आणि त्याच्यामुळं कार्यकर्ता झालेला आहे. भारतीय जनता पार्टी वाढवायची असेल, टिकवायची असेल तर आम्हाला निवडणुका लढल्याशिवाय पर्याय नाही. इथली परिस्थिती वेगळी आहे. इथं राष्ट्रवादी पक्षाने देखील म्हणजे ते राजीनामा दिला त्यांनी, परंतु एका राष्ट्रवादी पक्ष काय ते दुसऱ्या पक्षात जाणार किंवा असं काही नाही आहे. त्यांनी देखील ते एक ड्रामा करून फॉर्म भरलेला आहे आणि आम्ही या टाकाला जायचं गाडगं कशाला पण आम्ही देखील फॉर्म भरला. तुमचं काय विजन असणार आहे? आता मगाशी मी भाषणामध्ये बोललो त्या कर्जतमध्ये चालली असलेली म्हणजे या मतदारसंघामध्ये शेतकरी सुरक्षित नाही आहे, या मतदारसंघात महिला सुरक्षित नाही आहे, या मतदारसंघात गुंडगिरी वाढली नाही, या मतदारसंघात आपण पाहिलं असेल तिकडे खालापूरमध्ये कामगार सुरक्षित नाही आहे, त्यांच्या नोकऱ्या हिनवल्या जात आहेत. आणि इथं जर आपल्याला मागचे जे आमदार होते सन्माननीय देवेंद्र साटम साहेब आणि सुरेश भाऊंचं काम पाहिलं तसंच काम करायची आम्हाला आपल्या आम्हाला मला देखील संधी मिळावी आणि त्या पद्धतीचं इथलं कामकाज व्हावं याकरता मी सर्व मतदारांकडं आणि या कर्जच्या नागरिकांकडून विनंती करतो आणि ह्या निवडणुकीला सामोरं जायची आमची तयारी झाली. आपल्यावर कोण